राम राम मंडळी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ही टरबूज लागवड, त्यासाठी हवामान, खतपाणी, किती बियाणं लागते एकरी, याच्याबद्दल आज माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. तर मित्रांनो, जमीन व हवामान कसे लागते, तर मध्यम काळी पाण्याची निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. या पिकाकरता जमिनीचा सामू 5.5 ते 7 योग्य असतो. दोन्ही पिकाचे उष्ण व कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. वेलींची वाढ होण्याकरिता 24 अंश सेल्सिअस ते 27 अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. तापमान कमी अधिक वाढल्यास म्हणजेच 18 सेल्सिअसच्या खाली व 32 सेल्सिअसच्या वर गेल्यास वेलींच्या वाढीवर फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. 21 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्यास बियांची उगवण होत नाही. लागवड हंगाम कोणता लागतो, या पिकांची लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केली जाते. बियाण्यांचे प्रमाण, तर कलिंगडासाठी हेक्टरी 2.5 ते 3 किलो बियाणे व खरबुजासाठी हेक्टरी 1.5 ते 2 किलो बियाणे पुरेसे असते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम आपण चोळून घ्यावं लागतं. तसंच पूर्व मशागत काय, तर शेतात उभी आडवी नांगरणी करून ढेकळी फोडून आपण काढली पाहिजे व एक वखरणी द्यावी. शेतात चांगले कुजलेले 15 ते 20 गाड्या शेणखत टाकावे, नंतर वखरणी आपण करून घेणे गरजेचं आहे. लागवड पद्धत काय, तर कलिंगड व खरबूज लागवड बिया टोकून करतात, कारण त्यांची रोपे स्थलांतर सहन करू शकत नाहीत. या पिकांची लागवड खालील प्रकारे केली जाते. आळी पद्धत, ठराविक अंतरावर आळी करून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी 3 ते 4 बिया टोकाव्यात. सरी वरंबा पद्धत एक असते. 2 बाय 0.5 मीटर अंतरावर कलिंगडासाठी, तर खरबुजासाठी 1 बाय 0.5 मीटर अंतरावर 3 ते 4 बिया टोकून आपल्याला लावाव्या लागतात. रुंदी गादी वाफेवर लागवड, या पद्धतीचा रुंद गादी वाफेवर दोन्ही बाजूंना करतात, त्यामुळे वेळ गादी वाफेवर पसरतो. फळे पाण्याच्या संपात न येता खराब होत नाहीत, यासाठी 3 ते 4 मीटर अंतरावर सरी पडून सरीच्या बगलेत दोन्ही बाजूंच्या 1 ते 1.5 मीटर अंतरावर 3 ते 4 बिया आपण टोकल्या पाहिजेत. तसेच मित्रांनो, खते आणि पाणी व्यवस्थापन काय, दोन्ही पिकांसाठी 50 किलो नत्र, 50 किलो स्फूर्द आणि 50 किलो पारस लागवडीपूर्वी द्यावा. लागवडीनंतर 1 महिन्यानी 50 किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे. वेलीच्या वाढीच्या काळात 5 ते 7 दिवसांच्या अंतराने फळधारणा होऊन फळ वाढू लागल्यास 8 ते 10 दिवसांच्या अंतराने आपण पाणी देणे गरजेचे आहे. आंतरमशागत काय, बेगून वेल पूर्ण वाढल्यानंतर आजूबाजूचे सर्व तण आपण काढून घेणे गरजेचे आहे. ह्याच्यावर कोणता रोग होतो, तर फळमाशी यांच्यामुळे पण भरपूर आपल्याला यांच्यावर प्रमाण बघायला भेटत आहे. या माशीच्या अळीमुळे पिकाचे नुकसान होते. फळांच्या सालीत अंडे घालते, त्यामुळे अळी फळातील घर खाते, त्यामुळे फळे सडतात. उपाय काय, तर कीड लागलेले व खाली पडलेले फळे नष्ट करावेत. पिकांवर व जमिनीवर मेलॉथिऑन या औषधाचा 1% तीव्रतेचा फवारा आपण मारणे गरजेचं आहे. तसेच तांबडे भुंगे बिवून अंकुरवर आल्यावर त्याच्यावर नारंगी तांबडे रंगाचे भुंगे उपजीविका करतात. मावा हिरव्या किंवा काळ्या रंगाचे बारीक किडे पानातील रस शोषून घेतात, त्यामुळे पाणी पिवळी पडून मलून पडतात. उपाय काय, तर कीड दिसल्यास मॅलॅथिऑनचे औषध 0.1% आपण मनात आपण फवारणे गरजेचे आहे. कलिंगड व खरबुजाची काढणी फळ पूर्ण पिकल्यावर करतात. नदीच्या पात्रातील फळे बागायतीपेक्षा लवकर येतात. बी पेरल्यापासून 3 ते 3.5 महिन्यात काढणी आपण सुरू करू शकतो. तसेच 3 ते 4 आठवड्यात पूर्ण होते. आकार व रंगावरून फळांची पक्वता ठरविणे कठीण आहे. फळ तयार झाल्याची काही लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. कलिंगडात देठाजवळ बाळी सुकली की ते तयार झाले असे समजणे आपण गरजेचे आहे. तसेच मित्रांनो, तयार फळ हाताने ठोकून पाहिल्यास बद असा आवाज येतो, मात्र कच्चे असल्यास धूच्या वस्तू ठोकल्यावर निघतो तसा आवाज येतो. कलिंगडाच्या जमिनीला स्पर्श करणाऱ्या भागाचा बंदुरका रंग बदलून तो पिवळसर झाल्यास फळ तयार झाले असे समजणे. तसेच तयार झालेले फळ हाताने दाब दिल्यावर कर असा आवाज फळातून येतो. तर मित्रांनो, फळ तयार असल्यास देठाजवळ अजिबात दिसत नाही, देठ अगदी गुळगुळीत दिसतो. कलिंगडाचे व खरबुजाचे अनुक्रमे हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल आणि 100 ते 150 क्विंटल एवढं उत्पादन आपल्याला मिळू शकते. तर मित्रांनो, ही होती माहिती आपली टरबूज कलिंगड याच्याबद्दलची संपूर्ण माहिती होती. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमधून कळवा. तसेच व्हिडिओला सबस्क्राईब करा विसरू नका, लाईक करा, शेअर करा.
धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत.